नमस्कार मित्रांनो, मी यश काशीद आपल्या लाडक्या आणि आवडत्या ग्रेट सह्याद्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेत आणि आपण टिटोळ्यामधील गोविले या गावामध्ये आलो आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला माझ्या मागे दिसतच असेल तर हा 100% गावरान कुक्कुटपालनाचा फार्म आहे. त्या फार्म जवळपास 3000 कोंबडे आणि महाराष्ट्रातलं टॉप नियोजन असणारा हा फार्म आहे. तर हा फार्म कशाप्रकारे रन केला जातो, याचं नियोजन कसं चालतं आणि खूप भन्नाट असं मॅनेजमेंट आहे, तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व पाहणार आहे. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करायला विसरू नका. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज आपण टिटोळ्यामध्ये आलो आहे आणि टिटोळ्यामधील एक गोविली या ठिकाणी गाव आहे, या ठिकाणी आलो आहे. आणि आज आपण म्हणजे एक आज जो फार्म आहे मित्रांनो, तर 100% गावरान कोंबड्यांचा फार्म आहे. फार्म जवळपास 3000 कोंबड्या आहेत आणि महाराष्ट्रातला सगळ्यात जबरदस्त असं नियोजन असणारा हा फार्म आहे. तर तुम्हाला समोर दिसत असेल सर आपल्या सोबत आहेत आज. तर ह्या संपूर्ण फार्मचं नियोजन कसं चालतं आहे सर आपल्याला सांगणार आहे. नमस्कार सर. नमस्कार सर. मला सर्वात प्रथम आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा. मनीष गोरे, गोविली अनखर रोड. तर मला सांगा, आता जो हा आपला संपूर्ण फार्म आहे सर, तर याची सुरुवात म्हणजे किती वर्ष झाले आपण हा व्यवसाय करताय? पूर्वी मी बॉयलरचा करत होतो व्यवसाय. आता जवळजवळ 5-6 महिने झालेले आहेत मी हा व्यवसाय आता उतरले गावठी. मग एक आयडिया कशी सुचली तुम्हाला याची? बॉयलर तर भरपूर मिळतात आणि कसं आहे, बॉयलरचा रेट डाऊन होतो ना, वर खाली होतो, त्याच्यामुळे प्रॉफिट पाहिजे तसं भेटत नाही. त्याच्यामुळे मी या व्यवसायाकडे वळलो. आता आपल्या ह्या संपूर्ण फार्म कोंबड्या किती आहेत सर? पॅरेंट्स माझ्याकडे जवळजवळ 800-900 पॅरेंट्स आहेत आणि पिल्लं माझ्याकडे 3,500-4,000 पिल्लं आहेत माझ्याकडे. तर मला सांगा म्हणजे आता आपला जो हा संपूर्ण फार्म आहे, याचं एक रोजचं नियोजन कशा पद्धतीने चालवलं जाते? म्हणजे याला सकाळ ते संध्याकाळी एक वेळापत्रक सांगायचं. सकाळी उठल्यावर त्यांना पहिले पाणी, त्यांचं मेडिसिन असतं ते त्यांच्या पिल्लांच्या ह्याच्या हिशोबाने, आणि त्यांना फीड देतो आम्ही. सध्या जाफाचं फीड देतो, त्याच्यानंतर मग आपलं जे बाकीचं इतर खाणं असतं तुमचं गहू, ज्वारी, बाजरी ते देतो त्यांना गावठी कोंबड्यांना. आणि आता रोज अंडी किती निघतात आपल्या फार्मवरनं? अंडी आता आमच्याकडे जवळजवळ 225-225 अंडी येतात. तर मग आता आपण आपला जो संपूर्ण फार्म आहे सर, हा फार्म फिरूया आणि नियोजन कसं चालतं हे पाहूयात. तर सुरुवात कुठून करायची ते मला सांगा. पॅरेंट्स दाखवतो पहिले मी तुम्हाला. हां चला, पॅरेंट्स बघायला जाऊयात. म्हणजे या ठिकाणी सर आपण जे अंड्यासाठी कोंबड्या त्या ठेवल्यात ना? हो हो. तर मित्रांनो, खरंच जर तुम्ही फार्म पाहिला ना, एकदम जबरदस्त असं नियोजन केलंय. तर हे इकडे फार्म केले अंड्यात गरजा. हां इकडे संपूर्ण इकडे बाहेर सोडलेलं असतात त्यांना. म्हणजे तुमचं आता त्यांना बंदिस्त ठेवलेले आहेत जरा सध्या, नंतर त्यांना बाहेर सोडून देतील कारण थोडं काम चालू आहे वरती त्यांचं. ऊन लागतं ना जास्त, दुपारी मध्ये आतमध्ये येतात, त्याच्याकरता आम्ही तिकडे नियोजन करायला घेतलेलं आहे, ते वरती नेट टाकायला घेतलेलं आहे. तर बंदिस्त ठेवले आता तिकडे काम सुरू चालू आहे. काम चालू आहे ते कसलं काम करता दिसतं? ते जास्त ऊन पडतं त्याच्यामुळे कोंबडी बाहेर थांबत नाही, बाहेर सुट्टी सोडलेली असली का तर त्याच्याकरता ते त्यांना एक सावली करता तिथे नेट लावायला घेतलं वरती. तर आता ह्या पॅरेंट कोंबड्या आहे ज्या अंड्यावरच्या, तर ह्या किती आहेत आता? या 700 700 हां आणि 200 नर आहेत. 200 नर आहेत. हां तर मला सांगा आता किती कोंबड्यांमागे किती नर आपल्याला लागतात? 10 कोंबड्यांमागे साधारण 1 नर लागतो. त्यांना किती टाईम फ्री रेंजमध्ये सोडतोय? सकाळपासून संध्याकाळपासून फ्री रेंजमध्ये असतात. म्हणजे फ्री रेंजचा एक फायदा काय हे सांगा ना आपल्या व्ह्युअर्सला. फ्री रेंजमध्ये क्रॉसिंग व्यवस्थित होते त्यांची आणि कसं जरा त्यांना चालायला याचे मुवमेंट चांगली होते त्यांची एक प्रकारे. मला आता सर आपण या आतमध्ये जाऊ शकतो का याच्यात? हो चाल. तर मित्रांनो, हे ज्या संपूर्ण कोंबड्या आहेत 700 कोंबड्या आहेत आणि तुम्ही इथे दिसू तुम्हाला इथे दिसत असेल 100% गावरान आहेत ह्या. आता
इथे त्यांचं हे फीडिंगचं नियोजन केलं आहे, त्यांचं खाद्याचं नियोजन केलं आहे आणि इथं पाणी ठेवलं आहे त्यांना. आणि हे बघू शकता इथे हे अंड्यासाठी ठेवलं आहे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं एकदम देसी जुगाड म्हणजे आपण बोलू शकतो. पत्र्याचे डबे कापून ठेवले सरांनी, म्हणजे एकदम कमी खर्चात नियोजन आहे. तर सर आता हे ह्या साईडला जे शेड दिसते आपला ते तिकडे हो ते कसलं आहे? ते पण ह्याच्या घर अंड्यांकरच्या कोंबड्यात त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. तिकडे पण इकडे म्हणते. तर मित्रांनो ते पण शेड आपण आतमधून पाहूयात. तर हे बघा इथं पण अंडी घालण्यासाठी यांना जागा केलेली आहे. इथे कोंबड्या ऑलरेडी अंड्यासाठी बसल्या ते. आता तुम्हाला तिकडे पिल्लं दाखवतो. हा तर सर आताच मी पाहिलं हे सगळं जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे एकदम फक्त बांबून ताडपत्री वापरली तुम्ही आणि त्यापासून एवढा मोठा फार्म उभारलाय. मग आता हे एकदम कमी खर्चात केलंय ते कसं सुचतं तुम्हाला? एकदम कमी खर्चात केलं कारण पैसे जर समजा आपण शेड बांधला तर त्याला 10-15 लाख रुपये लागतात शेड बांधायला आणि हे स्वस्त पडतं. त्याच्यामुळे आम्ही बांबूचं आणि ताडपत्रीचं फक्त यूज केलेलं आहे. तर आता हा संपूर्ण फार्म किती क्षेत्रात आहे सध्या? 2.5 एकरमध्ये. 2.5 एकरमध्ये आपला एवढा मोठा फार्म आहे, एवढं जबरदस्त नियोजन करतात. तर लेबर किती आहेत आपल्याकडे यासाठी? आमच्याकडे 3 लेबर आहेत कामाला. हो तर मला सांगा सर आता सॉरी हां तर आपल्याला ह्या व्यवसायासाठी म्हणजे आता जे शेड बांधले त्या साईडला ते तर त्यासाठी खर्च किती झाला? साधारण याला 1.5-2 लाख त्या खर्च झालेला आहे, 2 लाखापर्यंत खर्च झालेला आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो सरांनी फक्त 1.5-2 लाखात एवढा मोठा शेड बांधला आहे. तर ते कसं तुम्हाला सांगतो तर इथे पण बघू शकता तुम्ही सरांनी हे वरती तुम्हाला दिसते फक्त बांबूचं यूज केलं आहे, बांबून ताडपत्री बस आणि कडीने फक्त नेट लावली आहे त्यांनी. हां तर सर आता ह्या साईडला जे दिसतात पक्षी हे कोणते आहेत? गावरान आहेत. ते बाहेर गावरान ते विकण्यासाठी ठेवलेत? नाही मग पॅरेंट्सच आहेत ते. हां फक्त ते आता का बाहेर सोडून दिलेत ना त्यांना म्हणून ते फिरतात इकडे. ते पाहू शकतो आपण? हो चला ते पण पाहूयात मित्रांनो. त्यानंतर आपण जी गावरान कोंबड्यांची पिल्ले आहेत मित्रांनो ती इकडे ह्या साईडला ठेवलेत, म्हणजे 2 मजली शेड बांधले त्यांनी ते पण पाहणार आहे. सो जबरदस्त असं नियोजन केलं एकदम. हे बघा आता यामध्ये कोंबड्यांची मर वगैरे काय होत नाही का? आता मर होते ना थोडीफार होते, एवढी नाही. त्यांच्याकरता आम्ही प्रॉपर वॅक्सिन करतो त्यांना जेणेकरून त्यांना रोग यावा नाही म्हणून. तर हे वॅक्सिनेशनचं नियोजन कसं कसं राहतं? पहिल्या दिवशी त्यांना लासोड आपलं तुमचं जेव्हा पिल्लं बाहेर येतात मशीनमधनं तेव्हा त्यांना आम्ही गुळ पाणी देतो. त्याच्यानंतर मग अँटीबायोटिकमध्ये तुम्हाला त्याच्याकडे जे अवेलेबल असेल ते औषध द्यायचं 4 दिवसाकरता. 6व्या दिवशी त्यांना लासोटा करतो, 14व्या दिवशी गंभोरा करतो आणि 21व्या दिवशी परत लासोटा करतो. तर मला सांगा कोंबडी किती दिवसानंतर अंड्यावर येते आणि ती जास्तीत जास्त किती अंडी घालू शकते? 5 महिन्यानंतर 5-5.5 महिन्यानंतर अंड्यावर येते आणि एक कोंबडी गावठी कोंबडी जास्तीत जास्त 10-12 अंडी देते महिन्याला. सर पण आज काय आलं माहिती का मार्केटमध्ये खूप लोक व्यवसाय सुरू करतात पोल्ट्री फार्मिंग आणि कालांतराने त्यांचा व्यवसाय हा बंद पडतो आहे. ते खर्च खूप करतात आहे आणि त्यांना फीडवर खूप खर्च येतो आहे. तर त्यासाठी काय करता येईल? जर तुम्हाला फीडचा कॉस्ट कमी करायचा असेल तर जे बाजारामध्ये समजा धान्य मिळतं रेशनिंग दुकानामध्ये इकडे तिकडे पडलेलं धान्य असतं ना खाली ते गावठी कोंबड्यांना चालतं. पहिले सुरुवातीला आम्ही फीड देतो त्यांना 1-1.5 महिना. त्याच्यानंतर मग हे सगळं आपलं ज्वारी गहू बाजरी भुसा हे देतो त्यांना. आणि इतरमध्ये काय देते म्हणजे पाल्यामध्ये काही? पाला कोबीचा पाला देतो, बाकी झाडांचा पाला ते खातच आहेत ते.
तर सगळ्यात महत्त्वाचं आता तुम्हाला जानवीला फ्री रेंज चा फायदा काय? फ्री रेंज चा फायदा असा आहे का त्यांना खाणं कमी लागतं. सगळ्यात महत्त्वाचं सर बोलले की फ्री रेंजमध्ये खाद्य कमी लागलं, कोंबड्या आजारी पडत नाही, तंदुरुस्त राहतात, तर त्या फिरत्या राहतात आणि हा एक खूप प्लस पॉईंट आहे हा व्यवसाय हे होण्याचा, यशस्वी होण्याचा. तर चला आता आपण तुमचं हे पाहूया, ब्रूडिंग रूम आणि आता पिल्ले पाहूयात. एकदम कोकणात आल्यासारखं फिलिंग होते. तर मित्रांनो आता आपण चाललोय ब्रूडिंग रूम कडे, ज्या ठिकाणी पिल्ले तयार केले जातात आणि 100% गावरान पिल्ले. हे बघा ब्रूडिंग रूम. आता ही कितीची बॅच आहे सर? ही 800 पिल्ले. 800 पिल्ले हो. 100% गावरण आहे? 100% गावरण. आता ही शिफ्टिंग कधी करणार आहे आपण? ही 1 महिन्यानंतर यांना जागा वाढवत जाणार इथे आहे आणि नंतर मग यांना शिफ्टिंग करणार 1 महिन्यानंतर. आता ही पिल्ले किती दिवसाची आपली? ही 4 दिवसाची. सर आता इथं ह्या ठिकाणी जे तुम्ही फीड ठेवले तर ही छोटी जी पिल्ले आहेत यांना कोणते फीड देतात? हे जाफाचं फीड. जाफाचं? म्हणजे ह्या व्यतिरिक्त दुसरं काय नाही? दुसरं काय नाही. सुरुवातीला 1 महिनाभर आम्ही फिडच देतो त्यांना आणि त्याच्यानंतर मग आपलं इतर सगळं गावठीनं चालतो तसं. आता यांचं वॅक्सिनेशन झालं आहे? नाही, यांचं 6व्या दिवशी वॅक्सिनेशन झालं. अजून दोन दिवसांनी. ओके. तर मित्रांनो इथं वरती पण सरांनी डबल मजली फार्म केला तर तो कशा पद्धतीने ते पाहूया आता आपण. तर एक ह्या डबल मजली फार्मची तुम्हाला आयडिया कशी सुचली? कमी जागा लागते आणि म्हणजे जास्त आपल्याला जे यूज करता येतो जागेचा. ओके. जे कमी जागेत जास्त नफा. हे बघा इकडे येतो वर. मी पण वरती चढतोय मित्रांनो. तर मित्रांनो हे पहा इथं ही दुमजली सरांची ब्रूडिंग रूम आहे. ही 14 दिवसाची आहे. ती तिकडे 10 दिवसाची आहेत. ही इथे 14 दिवसाची आहेत. ही 1000 आहेत किल्लं. ही 10 दिवसाची पिल्ले आहेत. ही 10 दिवसाची आहेत. ओके. आणि ही 21 दिवसाची. आता ही संपूर्ण पिल्लं किती आहेत? अख्खी जी ही आहेत इथे वरती आहेत ती टोटली 3500 पिल्ले आहेत सगळी. तर मला सांगा ही आता आपल्या स्वतःच्या फार्मसाठी वाढवलीत का विक्रीसाठी? स्वतःच्या फार्मसाठी वाढवली. तर मित्रांनो तर सर मला सांगा खरंच हा व्यवसाय कसा आहे? व्यवसाय व्यवस्थित आहे. तुम्ही जर व्यवस्थित त्याचं मॅनेजमेंट केलं ना तर प्रॉफिटेबल आहे तो. आता हे दाखवत. तर मित्रांनो ज्यावेळेस अंडी निघतात तर ती हॅचिंग कुठे केली जातात ते आता आपण पाहणार आहे. हॅचिंगची प्रोसेस कशी असते त्याबद्दल पण आता माहिती पाहणार आहे. चला तर मित्रांनो हे पहा तर कोंबड्यांना जे काही वॅक्सिनेशन केलं जाते तर संपूर्ण फार्मच केलं जाते. ही त्या या ठिकाणचे औषध आहेत. तर सर तुम्ही स्वतः वॅक्सिनेशन करता? हो. तर म्हणजे एक आता वॅक्सिनेशनसाठी तुम्ही कुठे ट्रेनिंग घेतलं आहे की अनुभवातूनच आले हे? नाही, मी पूर्वी ट्रेनिंग घेतलं होतं इकडे आपलं फ्रेंडला. तर आता जे फार्मर हा व्यवसाय सुरू करतील तर त्यांनी कशाप्रकारे वॅक्सिनेशन केलं पाहिजे? वॅक्सिनेशन तुम्ही जर वेळेवर केलं तर तुम्हाला प्रॉफिट आहे. जर तुम्ही वेळेवर नाही केलं ना तर तुम्हाला मग त्रास होऊ शकतो. त्याचा
आणि मग त्यांना जर वॅक्सिनेशन करायचं आहे, काय नॉलेज नसतं शेतकऱ्यांना, मग त्यांनी हे नॉलेज कसं मिळवलं पाहिजे? वॅक्सिनेशनचं काय एवढं टेन्शन नसतं. पहिले जो आपण ड्रॉप टाकतो लासोटा, तो डोळ्यामध्ये किंवा नाकामध्ये दोघांपैकी एक ठिकाण टाकायचा असतो. आणि जेव्हा वॅक्सिनेशन करतात त्यावेळेस संध्याकाळच्या टायमालाच करायचं शक्यतो, थंड वातावरणामध्ये. कोणतं पण वॅक्सिनेशन करताना थंड वातावरणातच करतात. त्याचं रिझन काय नेमकं? उन्हात केलं ना तर त्याचं तेवढं, म्हणजे एक तर पक्षी पहिलेच गरम होतो, आपण त्यांना उचलून इकडे तिकडे टाकतो, त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो, इफेक्ट नाही होत त्याचा. ठीक आहे, आता आपण ब्रूडिंग रूम पाहूयात, ते हॅचिंग रूम पाहूयात. चला, तर मित्रांनो तुम्ही पाहताय हा एवढा मोठा फार्म आहे. हा एक आणि दोन दिवसात झालेला नाही आहे, या पाठी मेहनतही तेवढी घेतलेली आहे सरांनी. हे खूप कष्टाचं फळ बोलतात त्याला. तर हे अंड्यांचे ट्रे आहेत, हे अशा ट्रेमध्ये अंडे पॅक होऊन विक्रीसाठी जातात. तर या ठिकाणी ही हॅचिंग रूम आहे, तर ही आहे इन्क्युबेटर मशीन. तर सरांनी ऑलरेडी एक लॉट आतमध्ये टाकला आहे. सर आता यामध्ये कितीचं, म्हणजे किती अंडी ठेवली तुम्ही उबवण्यासाठी? याच्यामध्ये 2500 अंडी. आत्ता 2500 अंडी. तर हे मशीन पहा मित्रांनो, SM इन्क्युबेटर्स. म्हणजे कसं आहे मशीन, कसं आहे? मशीन चांगलं आहे. मॅन्युअल आहे का ॲटोमॅटिक? ॲटोमॅटिक. हे ओपन करून बघू शकतो सर आपण? हे ॲटोमॅटिक फिरतंय ना? हो, एक तासाने ॲटोमॅटिक अंडी हे होतं, पलटी म्हणजे फिरतात सगळं ॲटोमॅटिक. तर मित्रांनो तुम्ही संपूर्ण फार्म पाहिलाच असेल, तर फार्म कसा वाटला हे नक्कीच व्हिडिओच्या कमेंटमध्येच सांगा. तुम्हाला या फार्मविषयी अजून काही माहिती पाहिजे असेल तर ते सुद्धा क्वेश्चन तुम्ही कमेंट करा, मी नक्कीच त्यावर पुन्हा एकदा व्हिडिओ बनवेल. तर परंतु आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ इथंच थांबवतो. राम राम.